मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या विशेषसत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। ग्रामपंचायत, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि वेगवेगळ्या निवडणुका लढवणारे, तसेच माजी भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जाणारे सुधाकर गवळी सरांची आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या विशेषसत्रामध्ये आपण मुलाखत घेणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, आपलं राजकीय वाटचाल आपण ग्रामपंचायतपासून सुरू केलेली आहे, हो। त्यासोबतच आपण विद्यमान आमदारांचे म्हणजे कराड यांचे अतिशय जवळचे म्हणून देखील समजल्या जातात, हो। परंतु अचानक नेमकं हे भाजप सोडून काँग्रेस देण्याचा निर्णय का घेतलात, काय वाटतं? तसं तर भाजप सोडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जवळपास 12-13 महिने झाले आपला सगळे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता आणि आम्हाला राहून राहून वाटायचं की बाबा जरांगे पाटील एवढे धडाडीनं हे करतात, उपोषण करतात, 17-17 दिवस उपोषण करतात, ह्याची कुठंतरी दखल भाजपनं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे होती आणि मराठ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं असा आम्हाला शेवटपर्यंत म्हणजे आपलं इलेक्शनचा निकाल म्हणण्यापेक्षा इलेक्शनचा आचारसंहिता लागू होईपर्यंत असा विश्वास होता की काही ना काही मार्ग काढतील, पण त्यांनी मार्ग काढला नाही। त्याच्यामुळं मी आणि दुसरी गोष्ट धीरज भैया, अमित भैया, दिलीपराव साहेब यांच्या विचाराला आणि त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी भाजप आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला। नक्कीच, म्हणजे एक आरक्षण मिळालं पाहिजे कारण की गेली जवळपास 30 वर्षापासूनची मागणी होती, हो। परंतु आज आपण पाहिले की तुम्ही ज्या कारणासाठी राजीनामा दिला त्याच कारण म्हणजे जवळपास 10-15 जाती OBC घातल्या फडणवीसांनी, परंतु मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन असताना देखील घातलं नाही, यावर भाजपा संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणून बुजून केलेलं नाही 100%। म्हणजे मला तर असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठाच्या विरोधातले आहेत आणि त्याच्यामुळं मग भाजपमध्ये राहून म्हणजे माझ्या वैयक्तिक माझ्या मला वाटतं की बाबा मराठा विरोधी जर एक चांगला मोठा नेता जर काम करीत असेल तर आपण तिथं राहून काय अर्थ आहे? नक्कीच, एखादा मोठा पक्ष जाती जातीमध्ये तिढ निर्माण करतो, मराठा OBCकरण निर्माण करतो, याचा कुठेतरी फायदा भाजपला होईल असं वाटतं का आपल्याला? नाही, होणार नाही, कारण गाव पातळीवर त्यांनी कितीही वरी OBC मराठा किंवा इतर जातीशी जर त्यांनी जरी समजा ही करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गाव पातळीवर सगळेजण अगदी गुणागोविंदानं नांदतो, कारण आम्ही OBC असतील, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, त्यांना दररोज आमच्याकडे येऊ लागतं आणि आम्हाला पण त्यांच्याकडे कुणी ना कुणी निमताना शेतीचे कामं असतील, एकमेकाचे काही अडीअडचणी असतील, त्यासाठी आम्हाला सगळीकडे एकमेकाला जावं लागतं। त्याच्यामुळे भाजपनं कितीही जरी OBC समाज त्यांचा DNA आहे आमकाय तमकाय जरी म्हणलं तरी त्याचा मला वाटत नाही एवढा त्यांना फायदा होईल असं। नक्कीच, OBC समाज DNA म्हटल्यानंतर OBC जर आपण पाहिलं तर नेमकं सरकार भाजपानं खरंच काही चांगल्या गोष्टी केल्यात काय? आपण पाहिलं की जवळपास 2-3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतात, जिल्हा परिषद असतात, पंचायत समिती असतात, हे कुठेतरी OBCचं राजकीय आरक्षण गेल्यामुळं होत नाहीत अशी देखील चर्चा आहे, यावर काय वाटते? नाही, त्यांचं राजकीय आरक्षण त्यांनी काढून घेतल्यामुळं त्यांच्यावर 100% अन्याय झालेलाच आहे OBCवर। मग हे लक्षात आलं नाही का अजून? नाही आलंय, पण ते तर कसं आहे, फक्त त्यांचा DNA आहे, आमकं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, एवढं दाखवायचा प्रयत्न करायचा, त्यांना ॲक्च्युअल काही द्यायचं नाही, फक्त मतदानासाठी त्यांचा वापर करून घ्यायचा। आपण पाहिलं आहे की आपण जवळचे एक दोन महत्त्वाच्या लोकांपैकी एक तुम्ही कराड यांच्यासोबत होतात, हो। त्यांचे चांगले आणि वाईट गुण कोणते? आता असं त्यांचे चांगले आणि वाईट प्रत्येक माणसाच्या ह्याच्यात असतातच, त्यांचा एक चांगला गुण म्हणलं तर कार्यकर्त्याशी त्यांनी एकदम प्रेमाने किंवा चांगली म्हणजे वागणूक एकदम चांगली देतात, हा त्यांचा एकदम चांगला गुण आहे। आणि वाईट गुण म्हणलं तर एक असा वाईट गुण आहे की समजा एक उदाहरण कुणी एखाद्या कार्यकर्त्याची किंवा कुणीतरी अशी तक्रार केली की त्याची शहनशहा न करता डायरेक्ट त्याचे ॲक्शन घेण्याचे त्यांचा एक स्वभाव आहे, म्हणजे डायरेक्ट ॲक्शन। आम्ही एक 2-4 दिवसाखाली खासदार शृंगारे माजी खासदार शृंगारे साहेबांशी संवाद साधला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सोबत राहून माझ्या पाठीत खंजीर खोपसला, फार त्यांनी एक वेगळं बोलत होते, काय वाटतं आपल्याला या संदर्भात?
भाजपाने खरं त्यांच्यावर अन्याय केलं? बऱ्यापैकी झालेलं आहे त्यांच्यावर अन्याय. आपण गेल्या अनेक वर्षापासून भाजपात काम करता. हो, आपण पूर्वीचं भाजप म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब असताना जे भाजप होतं आणि आजचं भाजप यामध्ये काय फरक वाटतो का आपल्याला? खूप फरक आहे, खूप म्हणजे खूप. आत्ताची ही भाजपची मुळातली जी त्यांची जी म्हणजे हे होती भाजप पक्ष म्हणून समजा लोकाविषयी भावना किंवा राष्ट्राविषयी भावना ही बिलकुल राहिलेली नाही. फक्त आता फोडा जोडा तोडा आणि सत्ता मिळवा ह्याच्यापेक्षा दुसरं भाजपकडं सध्या काही राहिलेलं नाही. फक्त ते सध्याची भाजप म्हणजे त्यांचा संघाचा विचार किंवा हे काही राहिलेलं नाही. फक्त काही करा आणि सत्ता काबीज करा. मला भाजप आपण असं ऐकलं की एखादा माणूस ह्या पक्षात जातो लगेच पुन्हा त्या पक्षात जातो त्यांना पुन्हा आमदारकी असताना देखील त्यांना तिकीट मिळतं. मला वाटतं की ह्या तुमच्या ग्रामीणला म्हणजे तुमच्या मतदारसंघाला दोन आमदार होते तरी पण भाजपाकडे असा एखादा सक्षम उमेदवार नव्हता का निवडणूक लढवा सरकार असं काय? नाही, भाजपवर तसा सक्षम उमेदवार नव्हता कोणी. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, कसं आहे पक्षानं कुण्याही माणसाला ताकद दिली तर तो सक्षम होतच असतो. समजा पक्षानं ताकद नाही दिल्यानंतर तो सक्षम कसा होणार? आणि रमेश आपाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझं एक वैयक्तिक मत आहे, ते स्वतः आमदार होते आणि दुसरं कुणाला जर त्यांनी समजा एखादं पक्षानं दुसरा कुणी माणूस दिला असता तर त्या पक्षाला दोन म्हणजे आपल्या ह्याला दोन आमदार राहिले असते. आता योगायोगानं समजा पुढं काय होणार आहे आपल्याला माहीत नाहीत. पण जर समजा काही समजा आप्पा आले तर त्यांना एका आमदारकीचा राजीनामा द्यावाच लागणार आहे. नक्कीच. त्यासोबतच फिरत असताना तुम्ही देखील ग्राउंड लेवलला फिरतात, तुम्ही स्वतः शेतकरी देखील आहेत, म्हणता शेतकरी कुटुंबात जन्म घेतलाय तुम्ही, तर कुठंतरी सोयाबीनला भाव नाही, कापसाच्या गाठी 20,000-20 लाख टन म्हणजे कापसाच्या गाठी मागितल्या, तेलीच महागाई वाढली, यावर कसा काय वाटतं यावर? नाही, ते तर मी मगा सांगितलं जसं मराठा विरोधी भाजप पक्ष आहे तसंच शेतकरी विरोधी पक्ष आहे म्हणायला सुद्धा काही अडचण नाही. कारण का 2014 वाटलं तर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर पंकजा मुंडे बाकीचे सगळे जर फिरलेत तर त्यावेळेस त्यांनी 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळायलाच पाहिजे म्हणून त्यांनी पूर्ण देशभर महाराष्ट्रभर आंदोलन केलं. आणि आज 2024 आले म्हणजे जवळपास 10 वर्ष संपलेत. आज 3200-3300 किंवा लई झालं 4,000 जाते. त्यावेळेसचे खताचे भाव, आताचे खताचे भाव किंवा त्यावेळेसची मजुरी, त्यावेळेसचा बाकीचा खर्च सगळा, त्यावेळेसचं डिझेल पेट्रोल ह्याचा जर आज विचार केला तर त्यांनी त्यावेळेस 6,000 मागत होते, आज किती द्यायला पाहिजे? किमान त्यांच्या हिशोबानं जर विचार केला तर कमीत कमी 10,000 रुपये भाव द्यायला पाहिजे त्यांनी. बरोबर. आणि राज्यात सरकार त्यांचंच आहे, केंद्रात सरकार त्यांचंच आहे, त्याच्यामुळं त्यांनी समजा आयात निर्यात म्हणा किंवा जे काय असेल त्यांच्या लेवलला तोही काढून शेतकऱ्याला जर 2 पैसे मिळाले तर त्याला शेतकऱ्याला भीक मागायची गरज पडणार नाही. आता ह्याने ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका आजोबा, आमकं तमकं काय काढलंय तर हे किती देते ती लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये. अहो तुम्ही सोयाबीनला भाव वाढून द्यावा आम्हाला, तुम्हाला लाडक्या बहिणीची किंवा लाडक्या भावाची किंवा कशीची अनुदानाची सुद्धा गरज नाही. अहो उत्पादन खर्चावर आधारित जर शेतीमालाला भाव दिला तर शेतकरी कुणाच्या मागं ही करणार नाही. त्यासोबत आपण पाहिलं की शेतीमालाच्या माला जे अवजार असतात त्यांच्यावर देखील GST आहे. हो, आपलं काय मत आहे? नाही, लावायला नको आहे GST. तसं तर प्रत्येक हे काय करतात, इकडून अनुदान दिल्यासारखं करतात. समजा 10 रुपये अनुदान द्यायचं आणि तिकडे 100 रुपये GST माध्यमातून काढून घ्यायचे. माझं मत वैयक्तिक असं किंवा शेतीमालाला किंवा शेतीतून जी उत्पादन होणार आहे किंवा शेतीला जे खत बियाणे लागणार आहेत त्याच्यावर GST लावू नये असं मला वाटतंय. नक्कीच. आपण एक 2014 भाषण ऐकली होती की एकही बेरोजगार राहणार नाही, असंख्य रोजगार निर्माण करू. परंतु आताच 4 दिवसापूर्वी दिवाळी झाली आणि दिवाळीच्या दिवशी भाऊबीजच्या दिवशी भयान आपलं गाड्या मोठ्या बसेस पुण्याच्या दिशेने जात होत्या. बेरोजगारी भयानक वाढलेली आहे मराठवाड्यामध्ये आणि हे सरकार खरंच युवकांना रोजगार देण्यासाठी अपयशी ठरले असं वाटतं का? बोलल्याप्रमाणे त्यांनी जे 2014 जे सांगत होते की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, एवढं हे करू, आम्ही कुणालाही बेरोजगार ठेवणार नाही, त्या मनानं काही केलेलं नाही. आता आपण काँग्रेसमध्ये आलात. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव देईल की असेच आलो येईल? नाही, 100%. कारण का काँग्रेसमधले बरेचसे आमदार म्हणा किंवा खासदार किंवा जे कार्यकर्ते जे आहेत त्यांची शेतीशी नाळ जुळलेली आहे, त्याच्यामुळं ते शेती
करणं किती अवघड झालंय आणि शेतकऱ्याला काय काय अडचणी येतात ह्याच्या जवळपास बरेपैकी आमदार असतील, खासदार असतील किंवा कोणी जे पदाधिकारी असतील त्यांना बरेपैकी माहिती आहे. बरं, आपल्या भागामध्ये देखील बेरोजगारी आहे का? आहे का? आणि जे तुम्ही आता काँग्रेसमध्ये गेलात त्या पक्षाच्या माध्यमातून असेल, देशमुख कुटुंबियाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणची बेरोजगारी कमी करण्यासाठी काय असे काही प्रोजेक्ट राबवलेत का? लोकांना रोजगार दिला आहे का त्यांनी? हो, तसं तर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब ह्यांची फार मोठी म्हणजे त्यांचा विचारच असा होता, ते दुर्दैवानं ती राहायला पाहिजे होते. जर ते असते तर आपलं मोठ्या सिटीमध्ये लातूरची गणना झाली असती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, 1982 उस्मानाबाद जिल्ह्यात आपला लातूर तालुका होता. मग आपल्या विलासराव साहेबांच्या प्रयत्नामुळं आणि मागणीमुळं आपला जिल्हा जाहीर केला 1982-83. त्याच्यानंतर आज जर बघितलं आपण तर उस्मानाबाद जिल्ह्यात लातूर तालुका होता का लातूर जिल्ह्यात उस्मानाबाद तालुका हे लक्षात म्हणजे येत नाही. म्हणजे एवढा विकास साहेबाच्या माध्यमातून झाला. आणि त्यावेळेस त्यांनी 1985-84 त्यांची कल्पना होती की बाबा आपल्या लातूरचा शेतकरी, लातूरचा शिकलेला वर्ग म्हणजे मुलं ह्यांना काहीतरी हाताला काम लागायला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला कुठंतरी भाव म्हणजे पैसा मिळायला पाहिजे, शेतकऱ्याच्या घरात जायला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना ओपन केला 82. नाही नाही, सुरुवातीला त्यांनी 84-85 त्याचं म्हणजे प्रस्ताव दाखल केला आणि ॲक्च्युअल कारखाना झाला 1 जानेवारी 1987 ट्रायल सीझन झाला. अरे वा. आणि त्यावेळेस ते आपले स्वर्गीय राजीव गांधी साहेब त्याच्या उद्घाटनाला आले होते. आणि त्यावेळेसपासून जी मांजरा कारखानानं भरारी घेतली ती पूर्ण महाराष्ट्रातच काय देशातसुद्धा नाव कमवलं. आणि थोड्याच दिवसात मांजरा कारखान्याच्या शाखा विकास कारखाना झाला, रेना कारखाना झाला, मारुती महाराज कारखाना झाला. साहेबांनी अक्षरशः त्यांच्या हयातीत असं कारखानदारीचं जाळं निर्माण केलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पायावर पाय देऊन दिलीपराव साहेब असतील, अमित भाई असतील, धीरज भाई असतील, ह्यांनीसुद्धा बाकीचे जे समजा एखादा कारखाना आजारी पडलेला असला तर त्याला बळ देऊन तो कारखाना चालू करून जवळपास मला वाटतं 10-12 कारखाने हे म्हणजे ह्या देशमुख कुटुंबाने चालू केले. आणि त्या कारखानदारीच्या माध्यमातून त्या त्या भागातल्या बऱ्याच शेतकऱ्याची मुलं कामाला लागली. तिथं तोडणी वाहतूक यंत्रणा असेल त्या माध्यमातून त्यांना काम मिळालं आणि शेतकऱ्याला चांगला भाव उसाला दिल्यामुळं शेतकऱ्याची बरीच म्हणजे विकास झाला. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, 1986-87 ज्यावेळेस मांजरा कारखाना चालू झाला त्यावेळेस फक्त 2 मोटरसायकली होत्या कारखान्याच्या पूर्ण एचओडी म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंटकडं. त्याच्यानंतर 3-4 वर्षाच्या नंतर हळूहळू जवळजवळ प्रत्येक शेतकरीपाशी, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलापाशी, प्रत्येक कर्मचारीपाशी मोटरसायकली झाल्या. त्याच्यानंतर थोडं थोडं पुढे गेल्यानंतर प्रत्येक गावात 4-व्हीलर झाल्या. एका गावात एका घरी कमीत कमी 5-7 म्हणजे जेवढे माणसं आहेत तेवढे मोटरसायकली आणि जवळपास 2-3 फोर व्हीलर झाल्या. ही फक्त किमिया झाली की बाबा साहेबांनी कारखाना एक ओपन केला, त्याच्यानंतर विकास काढला, रेना काढला, जागृती काढला, मारुती महाराज काढला, असे बरेच कारखाने काढल्यामुळं शेतकऱ्याच्या उसाला योग्य भाव दिला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याची चांगली प्रगती झाली. नक्कीच, स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेबांनी आमदारकीला निवडून आल्यानंतर लगेच 4-5 वर्षामध्ये कारखाने काढले, म्हणजे कारण रोजगाराची संकल्पना आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्यांचे म्हणजे फार मोठी संकल्पना होती. परंतु ही संकल्पना त्यांचे दोन्ही पुत्र दोन्ही राजकारणामध्ये दोन्ही आज सध्या आमदार आहेत यांनी पुढे घेऊन जात आहेत का काय करतात? नाही, ते साहेबा मला तर असं म्हणायचंय दिलीपराव साहेब आणि अमित भैया आणि धीरज भैया एक पाऊल त्यांच्या पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. बरोबर आहे. आजचं महाराष्ट्रातलं आपलं राजकारण बघतोय, घराघरामध्ये चुलत्या पुतण्यात भांडणं होत म्हणजे इलेक्शन होत आहे. नंद आणि भाऊजई किती पवित्र नातं असतं, यांना देखील निवडणुकीला समोर जावं लागतं. सक्का चुलता आणि सक्का पुतण्या, पुतण्या फार लहान वयाचा आणि त्याचा मार्गदर्शकाला चुलता निवडणूक लढवतोय, एकमेकाच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण करतात आणि घराघर फुटल्या गेली बरीच महाराष्ट्रात. तरी पण आज जे काही मुख्य केंद्रबिंदू असलेलं लातूर जिल्हे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचं भावाभावचं घर एकत्र आहे,
नंतरच्या भावाभावाचं एकत्र आहे, याचं नेमकं कारण काय? ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं विलासराव देशमुख साहेबाचे विचारच एवढे, म्हणजे काय म्हणते त्याला, समाजाला, घराला किंवा ह्याला चांगलं करण्यासाठी म्हणजे विचार त्यांचे एकदम चांगले होते की कुणात भांडण. आणि मला, मी त्यावेळेसपासून साहेबाला बी चांगलं म्हणजे बरेपैकी होतो. माझ्या घरी साहेब स्वतः जेवण करायला येत होते. मुख्यमंत्री असताना माझ्या घरी एक वेळेस आले होते. मी पूर्ण त्यांचा जेवणाचा बिवणाचा म्हणजे बाकी सगळ्याचा कार्यकर्त्याचा एक खर्च केला होता. म्हणजे मी त्यांना एकदम जवळून बघितलं होतं. तर त्यांचे विचार असे, एखाद्या वेळेस समजा मी त्यांच्याजवळचा आहे आणि एखादा विरोधक आहे, तर जवळचेच एखादं काम राहिलं तर हरकत नाही. पण एखादा विरोधक जर त्यांच्याकडे काही काम घेऊन आला तर 100% त्याची म्हणजे काय काम आहे, तुझं त्याची काय अडचण आहे हे समजून घेऊन त्याचं काम करण्याचा प्रयत्न करीत होते. आणि त्याच्यामुळं त्यांचे एक विचार असे की बाबा माणूस तुटू द्यायचा नाही, माणसाला कसं जवळ करता येईल हे त्यांचे विचार होते. आणि तेच विचार पुढे त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत. नक्कीच ते जर विचारधारा आज महाराष्ट्रामध्ये असेल, साहेब जर असतील, तर आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली असती वाटते का? नाही, झाली नसती. साहेब जर असते तर महाराष्ट्राचा, आपल्या महाराष्ट्राचा तर विकास झालाच असता. पण आज आपण लातूरला एवढं पुढं गेलेलं बघितलं असतं की त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. विरोधक बोलताना आम्ही बऱ्याच वेळेस ऐकलंय की त्यांचे मुलं कार्यक्षम नाही, त्यांनी हे काम केलं नाही, ते काम केलं नाही, या आरोपाकडे आपण कसं पाहता? नाही, कसं आहे आता विरोध म्हणून विरोधासाठी कुणी बोलत असेल त्याला म्हणजे कुणीच काही हे करू शकत नाही. कितीही चांगलं केलं तर त्याला कुणीतरी नावं ठेवणारच असते. पण आदरणीय दिलीपराव साहेब, अमित भैया आणि धीरज भैया हे तिन्हीही एकदम चांगलं काम करत आहेत. आणि आपल्या लातूरला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. जर आपला सगळ्याचा, शेतकऱ्याचा असेल, आपला असेल, व्यापाऱ्याचा असेल किंवा शहराचा असेल, जर विकास करायचा असेल तर सध्या तरी त्यांच्याशिवाय पर्याय नाही. नक्कीच. त्यासोबत त्यांचेच मोठे चिरंजीव अमित देशमुख यांच्याकडे जवळपास मराठवाड्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांना मराठवाड्यावर दौरे करावे लागत आहेत. परंतु इथं कुठेतरी शहरमध्ये जातीचं राजकारण कुठेतरी केलं जाते, यावेळेस त्यांचा हा गड त्यांना जड जाईल वाटते का? नाही, असं होणार नाही. लातूर सुरुवातीपासून फार सुसंस्कृत शहर आहे. आणि सुरुवातीला जरी हवा काही वाटत असली तरी ज्यावेळेस आपण मतदान करायला, जो बी कोणी मतदार मतदान केंद्रात जातो, त्यावेळेस 100% विचार करूनच मतदान करतो. त्याच्यामुळं आता सध्या जरी हवा दिसत असली किंवा काही असलं तरी माझं वैयक्तिक मत आहे की लातूर शहर आणि लातूर ग्रामीण, लातूर शहरामध्ये अमित भैया आणि ग्रामीणमध्ये धीरज भैया 100% चांगल्या लीडनं निवडून येतील. नक्कीच. मला वाटतं गेल्या वर्षी लाखभराची लीड होती, प्रचंड मोठी लीड होती. त्यांनी एवढी मोठी लीड दिल्यानंतर या भागामध्ये कामं केलीत का? हो, केलीत ना. म्हणजे कशी कामं केलीत आणि प्रत्येक गावात पोहोचलीत का, निधी गेलाय का? प्रत्येक गावात निधी पोहोचलेला आहे. आता कसं आहे, बरेपैकी ग्रामपंचायती काँग्रेसच्या विचाराचे आहेत. आणि ज्या गावचा सरपंच, मी बी एक गावचा सरपंच, उपसरपंच आहे. ग्रामपंचायत आमची राखीव असली म्हणून मी 2023 इलेक्शन लढलो माझ्याच नेतृत्वाखाली आणि पूर्ण पॅनल बहुमतानं निवडून आणला. आता त्या गावचा सरपंच असेल किंवा त्या गावचा कोणी कार्यकर्ता असेल तर त्यांना किती पळतंय किंवा साहेबाकडे जाणं, माझ्या गावाला ही पाहिजे, माझ्या ती गावाला ती पाहिजे असं जर मागणी केली तर 100% त्या गावाला भरपूर त्यांनी म्हणजे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास अमित देशमुख यांच्याकडे संपूर्ण मराठवाड्याची आशा आहे की हाच माणसाच्या माध्यमातून काहीतरी मराठवाड्याला चांगलं पद मिळू शकेल. हो, लातूरकर म्हणून तुमची काय अपेक्षा आहे? माझं तर मत आहे चांगलं पद म्हणण्यापेक्षा जर योगायोगानं जर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर अमित भैया मुख्य पदावर सुद्धा बसू शकतील आणि सगळ्या लोकांची सुद्धा आणि त्यांची तेवढी धमक बी आहे. बरोबर. नक्कीच. जर यदा कदाचित जर लातूरकरांना तिसऱ्यांदा जर संधी मिळाली आम्ही देशमुख यांच्या माध्यमातून तर कसा प्रकारचा विकास होईल, काय काय प्रश्न सुटतील? लातूरला एक थोडासा पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा. कसं आहे, दिवसेंदिवस शहर वाढत आहे. जी सुरुवातीची जी योजना होती ती वरच्यावर कमी पडलेली आहे. तर एक माझं एक वैयक्तिक मत असं की बहिणी पाण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी लातूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी काढणं म्हणजे मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच. धन्यवाद साहेब. त्यासोबत जाता जाता
संपूर्ण मतदारांना तुम्हाला पाहत असलेल्या दर्शकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी, गोरगरिबाच्या विकासासाठी, व्यापाऱ्याच्या विकासासाठी सगळेजणांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहो आणि भरपूर मतानं निवडून देवं एवढी माझी सर्व मतदारांना विनंती आहे. हे होते लातूर ग्रामीणचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते असेल आणि काँग्रेसचे सध्याचे नेते कार्यकर्ते, त्यांच्याशी आपण संवाद साधला. नेमकं आपल्याला देखील काय वाटलं आपण अवश्य कळवा. या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेण्याचं नक्कीच प्रयत्न करू. राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संपूर्ण सत्र आपण पाहत राहा. धन्यवाद. खरी बातमी, परखड सत्य, पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.